नमस्कार मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो दहावी पास उमेदवारांना गव्हर्मेंट जॉबची संधी आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे फक्त दहावी पास विद्यार्थ्यांसाठी ही संधी असणार आहे नोकरीची बातमी आहे मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे गव्हर्मेंट जॉब आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही ते गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला मिळणार आहे फक्त दहावी पास उमेदवारांना तर कोणती भरती आहे काय आहे संपूर्ण डिटेल्समध्ये अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे या व्हिडिओला लाईक ला करून घ्या चॅनलवर नवीन असेल चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एक नवीन बॅच युक्ती म्हणून स्टार्ट होत आहे मॅट अँड रिझनिंग एम पी एस एक्झामसाठी एक, एक मार्चपासून एक नवीन बॅच सुरू होत आहे तसेच प्रेरणा म्हणून एक तीन मार्चलाही एक नवीन बॅच सुरू होत आहे टॉप एज्युकेटर्स इथे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी विजेता म्हणून एक पोलीस भरतीची नवीन बॅच तीन मार्चपासून स्टार्ट होत आहे एम पी एस सी एक्झामसाठी संकल्प म्हणून एक नवीन बॅच सात मार्चपासून स्टार्ट होत आहे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तसेच मोफत टेस्ट सिरीज देखील तुम्ही अनअकॅडमीवर सोडवू शकता संयुक्त गुरुकिल्ली महास्पर्धा बावीस फेब्रुवारीपासून दररोज संध्याकाळी सहा वाजता मित्रांनो ॲपची ही लिंक आणि बॅचेसच्या ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इच्छुक उमेदवार जॉईन करू शकता बाय करू शकता हो आणि बी टेन हा रेफरल कोड यूज करा तुम्हाला तिथे डिस्काउंट मिळून जाईल तर मित्रांनो आता तुम्हाला संपूर्ण माहिती मी देतो दहावी पास उमेदवारांना गव्हर्मेंट जॉबची संधी तर, तर ही संधी काय आहे तर बघा मित्रांनो तर भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही मित्रांनो बघा सर्वात अगोदर आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी तर भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही तर तुमची परीक्षा होणार नाही तर इथे बघा शॉर्टलिस्टेड उमेदवारांना थेट कागदपत्रे पडताळणी आणि ट्रेनिंगसाठी बोलवले जाईल मित्रांनो थेट कागदपत्रे घेऊन तुमची ती कागदपत्रांची पडताळणी आणि ट्रेनिंगसाठी तुम्हाला तिथे बोलवलं जाईल तर बघा मित्रांनो आता भरतीविषयी अपडेट देतो जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या गव्हर्मेंट जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे इंडिया पोस्ट छत्तीसगड येथे डाक सेवक किंवा ब्रांच पोस्ट मॅनेजर ब्रँच पोस्ट मॅनेजर बघा इथे आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मॅनेजरच्या असिस्टंट तर बघा असिस्टंट ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी एक हजार एकशे सदोतीस जागा जाहीर करण्यात आल्या आहेत मित्रांनो अकराशे सदोतीस जागा या जाहीर झालेल्या आहेत तर या भरतीसाठी बघू शकता तुम्ही दावे उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात तर महत्त्वाचं म्हणजे भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही शॉर्टलिस्टेड उमे उम्य, उमेदवारांना थेट कागदपत्र पडताळणी आणि ट्रेनिंगसाठी बोलवले जाईल इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण सूचना पहा आणि अर्ज करा तर बघा मित्रांनो मित्रांनो हे बघा अतिशय महत्त्वाचं तर ऑनलाईन अर्ज क ह सुरू होण्याची जी तारीख आहे आठ तीन दोन हजार एकवीस म्हणजेच चालू झालेलं आहे मित्रांनो फॉर्म भरायला तर तुम्ही आज फॉर्म भरू शकता मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख बघून घ्या सात चार दोन हजार एकवीस तर सात चार दोन हजार एकवीसपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता खूप वेळ आहे मित्रांनो तर तुम्ही फॉर्म आजच अप्लाय करून घ्या अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख ही बघा सात चार दोन हजार एकवीस तर अर्ज फी ही जमा करून घ्या ठीक आहे तर नेक्स्ट बघा मित्रांनो या पदासाठी होणार आहे भरती मित्रांनो या भरतीमध्ये कोणकोणती पदं असणार आहेत बघून घ्या ब्रँच पोस्ट मास्टर बी पी एम म्हणतो आपण त्याला बी पी यम ठीक आहे नेक्स्ट बघा सहायक ब्रांच पोस्ट मास्टर ए बी पी यम ठीक आहे हे सेकंड पद आहे मित्रांनो तर पहिलं जे आहे ब्रांच पोस्ट मास्टर बी पी यम दुसरं आहे ए बी पी एम ठीक आहे आणि नेक्स्ट बघा मित्रांनो ग्रामीण डाकसेवक तर जी डी यस जी डी एस तर या तीन पद आहेत मित्रांनो या तीन पदासाठी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता मित्रांनो शैक्षणिक पात्रता जाणून घ्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान दावी पास असणे आवश्यक आहे यासह सा त्याला देखील चालवता आली पाहिजे मित्रांनो देखील चालवता आली पाहिजे ठीक आहे जर कोणाला दुचाकी चालवता येत नसेल तर तो सायकल चालवत असल्याचे समजले जाईल खूप विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न येतो तर वयोमर्यादा काय लागणार म्हणून तर मित्रांनो वयोमर्यादाचं काहीही टेन्शन घेऊ नका कारण बघा इथे मित्रांनो एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो तर इथे बघा वयोमर्यादा उमेदवाराचे वय अठरा ते चाळीस वर्ष मित्रांनो अठरा ते चाळीस वर्षपर्यंत तुम्हाला खूप मोठी संधी आहे वयोमर्यादामध्ये तर वयोमर्यादामध्ये काहीही टेन्शन नाही तर अठरा ते चाळीस वर्षपर्यंत जो कोणी दहावी पास असेल तर तो देखील फॉर्म भरू शकतो मित्रांनो अर्जाची फी शंभर रुपये असणार आहे एस सी एस टी आणि दिव्यांग अर्ज फी नाही तर एस सी एस टी या कॅटेगरींना आणि दिव्यांगांसाठी फी असणार नाही अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे वेतन वेतन किती मिळणार आहे पेमेंट किती मिळणार आहे या भरतीमध्ये तर बघा बी पी एम पदासाठी बारा हजार रुपये चार तासाच्या शिफ्टसाठी ठीक आहे आणि नेक्स्ट बघा ए बी पी एम आणि डाकसेवकांना दहा हजार रुपये चार तासांच्या शिपसाठी अधिक माहितीसाठी मित्रांनो या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला बघा एक वेबसाईट दाखवतो मी तर या वेबसाईटवरती तुम्हाला जास्तीत माहिती मिळेल ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या भरतीविषयी मी दिलेली आहे तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे दहावी पास उमेदवारांना गव्हर्मेंट जॉबची ही संधी होती संपूर्ण डिटेल्समध्ये या संधीविषयी मी माहिती दिलेली आहे मित्रांनो या भरतीविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा देखील झालेला असेल भेटूया मित्रांनो एखादी नवीन व्हिडिओ नवीन माहिती सह धन्यवाद